बच्ची का खेते है वर्ण भयानक आनी अचार अचानक आनी अचानक आनी अचानक भूतकाळाचा किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक एक लक्षात ठेवा मी हरणार नाही अन्याय विरुद्ध लढणार आणि तुमच्या गुन्हेगाराला पकडून देणार म्हणजे देणारच थँक्यू बोरा थँक्यू रे देतो मी पण अगं पण तू इथे काय करते उद्या साखर पुडा आहे ना पण विनय साहेबांच्या हॉटेलच्या काही फाईल पुऱ्या करायच्या होत्या सुंदरी करू कोपा मजवरी भरी अनुकंपा काही काही घाई घेत चाललेस उशीर झाला अगं पण आज तू आलीस कशाला उद्या साखरपुडा आहे ना हो काका पण थोडं काम आहे ऑफिस मध्ये विनय साहेब वाट बघतात त्याच्यावरून मला तुमचं काम लक्षात आलं म्हणजे नाही 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 काका खरंच तसं नाहीये खरंच काम आहे म्हणून आले पण घरी काम असेल ना हो काका म्हणजे पाहुणे वगैरे आले असतील म्हणजे गाव जेवण असेल नाही पाहुणे आले आहेत ना घरी सगळे मंडळी आणि मी ही काम आवडले की लगेच घरीच जाणार आहे काळजी घे नीट जा येऊ काका तुला सांगितलं होतं ना इथं मला बंगल्यावर येऊन भेटायचं नाही म्हणून तुमचा फोन लागत नसल्यामुळे मला यावं लागलं तुम्हाला भेटायला पनवेलला दुसरा कोणी तुझा माणूस उभा आहे का तू नुसतं आपलं ते मोकळं सोडून आलायस विष्णुपुरीकरणवर नजर ठेवायला ठेवला होता ना तुला हा माणूस ठेवलेला आहे ठीक आहे तू एक काम कर आता पुन्हा आसपासच्या परिसरात शोधायला पाहिजे म्हाताऱ्याला शोधायचं कुठे त्याची आपल्याला कुठे पोलीस स्टेशनला तक्रारही जाऊन करता येत नाहीये कारण ते इतकं सगळ्या गपचूप ठेवलं होतं म्हणजे आपणच त्याला शोधून काढणं महत्वाचं आहे मी वेगळा विचार करतो कशा पद्धतीने करता येईल ते तू असं कर त्यांच्या घरावर लक्ष ठेव तुझा माणूस तिथे राहू दे आणि वाटलं तर तू पुन्हा एकदा पनवेलला जाऊन ये पैसे वगैरे काय होतील ते मी देईन तुला त्याची काळजी करू नको आणखीन लागले तर पैसे देईन पण काम झालं पाहिजे ना तेवढं लक्षात ते करायची जबाबदारी ठीक आहे आई साहेब कुठं बाहेर निघालत का नाही असंच फेरफटका मारत होत तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पंढरीला आमंत्रण देऊन आलो काय म्हणाले ते काय म्हणणार ते त्यांच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल कटुता आहे माऊलीने आमंत्रण दिलंय साक्षात दंडवत वगैरे वगैरे असं काहीतरी मी तुम्हाला सांगतो ही माणसं सुधारणार नाहीत तुम्ही माझं का ऐकत नाही तुम्ही अजूनही का या माणसांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताय बघा परवा मी ना मी प्रतापरावांशी सुद्धा बोलले यांना म्हटलं की तुमची काळजी घेता येते पण ते काय म्हणाले माहिती आहे मला प्रतापराव की शेवटी ते काकाच आहेत माझे माझ्या मला आई वडिलांची आठवण येते वगैरे वगैरे सगळं प्रतापरावांचा संबंध नाही आहे इथं मला अजूनही वाटतं आई साहेब की तुम्ही का माझं ऐकत नाही प्रतापराव किती सुधारले बघता तुम्ही पूर्वीचे प्रतापराव आणि आत्ताचे प्रतापराव जाणवते ना तुम्हाला हरिपंत नाही त्यांच्यामधली सुधारणा जाणवते चांगलं वागण्याचा प्रयत्न करतायत असं निदान भासवतायत तरी पण माझा या सगळ्यावर अजूनही विश्वास नाही आहे ही माणसं वेगळी आहेत तुम्ही माझं ऐकत का नाही तेच मला कळत नाही अजून मी तुम्हाला काय
काय करायला हवं हरिपंत, सांगा तुम्ही मला. काय करणार आता, साखरपुडा तर आपण कॅन्सल करू शकत नाही. माझं फक्त एवढीच परमेश्वराला प्रार्थना आहे की बाबा त्या साखरपुड्यामध्ये काही विघ्न येऊन देऊ नको. नाही नाही, माफ करा, मी खरं म्हणजे ह्या अशा आनंदाच्या प्रसंगी काही बोलू नये, नकारात्मक हे मला सगळं पटतं, पण तरी सुद्धा कुठंतरी मला काय वाटतं हरिपंत, आपण त्यांना सुधारण्याची संधी तर देऊ बघा या निमित्ताने. मी आपल्या आज्ञेप्रमाणे सगळी कामं केली. मी नेहमी पॉझिटिव्हली विचार करते हरिपंत, सांगते तुम्हाला. जसे प्रतापराव सुधारलेत ना, तसं त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी सुधारणा होईल, त्यांना उपरती होईल असं आपण गृहीत धरून चालूया आणि हे कार्य निर्विघ्नपणे आपण पार पाडूया. ठीक आहे, चला या. नामदेव कुठून पंढरपूरवरून आला का? हरिपंतांकडून. बर बर, पाठवा आत पाठवा. काय नाव पूर्ण? नामदेव अमृत आहे. बर पाठवा. हरिल ने उद्योग इकडे. नमस्कार नमस्कार. अरे माझं नाव नामदेव अमृत. हाय कल्पना. बस हरी काकानी पाठवलं काय? शिक्षण बिक्षण झालंय का? हो बारावी शिकलो. बारावी शिकलो, चांगलं केलं. बर बर, मला एक सांग, तू काय काय काम करणार? तुला पहिली गोष्ट म्हणजे तू कधी काय चोरी बिरी काही केली? नाही नाही. एखादं काही वाईट कृत्य? मारामारी? नाही, आजपर्यंत कुठली बेकायदेशीर काम केली नाही. माझ्या काय कामाचं असू? हा नाही, तुला काय काम द्यावं विचार करत आहे. ठीक आहे, बघूया तुला काय कसं काय ट्रेनिंग देता येईल ते बघूया. तू असं कर, पुढच्या आठवड्यामध्ये मला आधी भेटायला येण्यापूर्वी फोन कर, भेटायला येऊ का म्हणून. तोपर्यंत तुला काय ट्रेनिंग द्यायचं, कारण काम इथे जे आहे ते महत्वाचं आहे. तुला काय काय ट्रेनिंग द्यायचं, ते किती दिवस द्यायचं, तू कशी काय प्रगती करतो ते बघूया आणि मग ठरवूया. हरिकाकांना सांग म्हणून सांगितलंय. निघ. आई साहेब, तुम्हास नाही समजलं का? काय झालं? हरी काकांनी वाड्याची पार धरमशाळा करून टाकली. अहो एक पोरगी आणून ठेवली वाड्यात, इतकंच राहील म्हणाले. कमल, शब्द जरा जपून वापर आणि हरिपंतांविषयी जरा आदरानं बोलत जा. पोरीला पाहिलीत का? मी नाही पाहिलं, पण त्याने सांगितलंय मला. आश्रमात न आणली तिला. सिनेमातली नट्टी वाटतीय, ती काय काम करणार? काम करेल की नाही ते आपण ठरवूया. तू तिला शिकवायचंयस, माहित आहे तुला? हाताखाली ठेव तुझ्या. त्यांच्या खोलीत एक म्हातारा होता, तो कुठे दिसत नाही, पळाला का? कमल, तुला सांगितलं नसतं चौकशा करत जाऊ नकोस म्हणून. या बाया, आता या वाड्यात काही लफड झालं तर तुम्ही मलाच विचारणार. त्यातून तो म्हातारा या वाड्यात शुभाताईच्या जाग्यावर. कमल, तुला सांगितलं ना एकदा? अहो तो विष्णूपुरी त्याच्यासारखाच दिसायचा, तू कुठे गेला? सांगितलं ना तुला एकदा, जा. आई साहेब, घ्या. ही स्मिता, मी तुम्हाला म्हणालो ती. काय झालं कमल? ही स्मिता, ही तुला स्वयंपाकात आणि घरकामात मदत करेल, हिला बरोबर घेऊन जायचं, कळलं? जास्त चौकशा नाही करायच्या. जी, ही कमलताई आमच्या घरातलीच आहे, आमच्या घरातली, ती तुला सगळं शिकवेल. हा कमल, घेऊन जा तिला. तुला आश्रमात कामाची सवय असेलच ना? होय आई साहेब.
तिला सगळं शिकवायचं, हं, तुझ्या हाताखाली ठेवायचं जी, जा घेऊन जाते, जाऊ हो जा, चला। आणि हे बघ डोक्यात काय जे चाललंय ना, विष्णुपुरी कर, म्हातारा, हे सगळं बाजूला ठेव, संशयाचं सगळं तिला घेऊन जा जी, चला। बडबड करत बसू नकोस जास्त। हरिपंत जी, कमलच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, तिचा स्वभाव माहित आहे ना तुम्हाला, पण ही स्मिता, ही नाशिकच्या अनाथाश्रमात होती, पण ती एकाएकी इथं कशी आली आणि आपल्याकडेच नेमकी कशी आली? काय मोठे मालक महिमतराव यांचा एक मित्र होता, त्याची बायको या मुलीला जन्म देऊन मारली, आपले विनय साहेब तेव्हा लहान होते, मालकाने या मुलीला माझ्याकडे सोपवलं आणि म्हणाले हिला अनाथाश्रमात ठेवा, हिची काळजी घ्या, मी हिला नाशिकच्या अनाथाश्रमात ठेवलं, तिथं करार केला ही मुलगी संज्ञान झाल्यावर हिला माझ्याकडे पाठवायची आणि हा आपल्या वाड्याचा पत्ता दिला। सांगतो हे फक्त माझ्यात आणि मालकांच्यात होत, आज तुम्हाला ते सत्य सांगतो, हिचे वडील तुमच्या समोर उभे आहे। शुभा अजून कशी नाही आली? नाना अहो असं गोंधळण्यासारखं काय करताय, तुम्हीच तिला सांगितलं ना मंगल कार्यालयावर जाऊन सगळ्या नातेवाईकांना भेटून ये म्हणून, तिथं गेली असेल म्हणून उशीर होत असेल। अरे बाबा पण आतापर्यंत यायला पाहिजे ना। नाना येईल होती, अहो रमली असेल ती जुन्या आठवणींमध्ये। मग काय, हो बरोबर आहे, जुन्या आठवणीत जसा मी नेहमी रमलेला असतो तसं। माणसाला काही काम नसलं ना की तो असाच रमतो। बोला बोला, आई सारखं बोला, आईच्या वळणावर गेला। सॉरी 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 सॉरी, मला ना अगदी कंटाळा आला ना इंदू। हा कधी येत नाही कंटाळा तुम्हाला? काय हो नाना गप्प बसा। नाही तर काय माई, आता तुला का कसला कंटाळा आलाय? अगं हे काय लग्न घर वाटतंय का? काय घरात धावपळ नाही, माणसं नाहीत, काय नाही, तुझ्या साखरपुड्याच्या वेळी कसं माणसांनी घर अगदी भरलेलं होतं, सतत धावपळ, आवाज, मस्ती, दंगा, कसं बरं वाटायचं तेव्हा। माणसांनी घर भरलं होतं, आता माणसांनी कार्यालय भरलं, एवढाच फरक। माई अगं गावची गोष्ट वेगळी असते, गावी एखाद्याच्या घरी जरी लग्न असलं ना तरी सगळा गाव त्या फिरिरीने भाग घेतो। मुंबईच मात्र तसं नसतं, म्हणून मुंबईत ना माणसाला जे काही आहे त्यात समाधान मानून घ्यायचं। तरी सुद्धा शुभाच लग्न झालं ना की मी गावात मोठं गाव जेवण घालणार। गाव जेवण घालणार? घाला घाला, अंगावरचे कपडे शिल्लक राहिले तर ठीक आहे, पुरे। शुभाच्या लग्नानंतर आपण गाव जेवण घालणार आहोत। भेटले खुश इतके सगळे जण भेटले, एवढ्या गप्पा मारल्या, एवढी मजा आली, किती वर्षानंतर मी सगळ्यांना भेटले, किती गप्पा किती गप्पा, बाप रे बाप। आम्ही तुला सांगू बघा, भागल काकू तर ना मला बघून रडायलाच लागले, असं हात पकडूनच बसल्या होत्या तेव्हा। अगं असं होणार, अगदी आईच्या मायेनं सगळ्यांनी प्रेम केलं होतं तुझ्यावर, हो की नाही? खरंच आहे, पण खरं सांगू का त्या सगळ्यांना रडताना बघून ना मला पण रडू आलं, पण ना त्या रडण्यात पण एक मजा होती, इतक्या गप्पा इतकी मजा, वा मजा आली ना। आणि हिला कंटाळा आलाय म्हणून काय ग, अगं काय त्यांचं काय ऐकते काय बोलत? नाही नाही कंटाळा नाही आला, म्हणजे तिला असं म्हणायचंय की हे घर तिला लग्न घर वाटतच नाही असं म्हणायचं। एवढंच ना, एवढंच मग आपण असं करूया, कार्यालयात फोन करूया, सगळ्यांना इकडे बोलूया, या घराला लग्न घर। अधिकारी तू चांगल्या घरातला मुलगा, पण मैत्रीला चांगलाच काम केलंस, थँक्यू।
हे बघ, ते आता फोनवर बाकीचं नको, फोनवर बोलू नये. नको नको नको, आम्हाला माहिती आहे ते बरोबर मोबाईल आणि फोन हे टॅप होत असतात. आम्हाला माहिती आहे तुम्ही ते करता. तुमचे मोबाईल कुठे टॅप करायचे, तुमचे फोन कुठे टॅप करायचे, खोक्या बिक्याचा सगळा हिशोब बघू नंतर काही काळजी करू नको. फोन बंद करते नको, आता बोलू काय. पण तू माझं काम केलंस त्याबद्दल थँक्स. आणि मी माझ्या मागे लागलेला होता, हा त्याचा जरा बंदोबस्त कर, कुठेतरी दऱ्या खोऱ्यामध्ये ट्रान्सफर करून. मग हे तुम्हाला बरोबर जमत. अच्छा अच्छा, काय रे एवढं हसण्यासारखं काय झालं? काय रे, मित्राचा फोन आला होता. कमिशनर भट मैत्रीला लागला. माझ्या विरोधात थोबाड उघडणाऱ्या दिलावरचा एन्काउंटर केला. ते पेपरात वाचलं मी आणि त्याच्यावर तू म्हणालास देखील दिलावरचा आणखीन कोणीतरी बाप उपटेल. नाही, शक्य नाही. आता हरिबंधाचा वार त्याच्यावरच उलटवलेला आहे. त्याचा कोणतं माणूस रोजी प्रकरणामध्ये तुझ्या मागे लागला होता तो कोणतरी भांडे, हा कदम भांडे, कदम भांडे, तो पण कदम भांडे. पण तुझ लोकांची नाव नाही लक्षात ठेवत मी. कोण? विलास. हो, त्यालाही कुठेतरी असंच फेकून देईल कुठेतरी दऱ्या खोऱ्यात. बघ, तरी पण एवढा जास्ती खुश होऊ नकोस. नशीब सदैव साथ देत नाही. प्रिय पुतण्या, त्या पोरीच्या प्रेमात शुभाच्या प्रेमात पडला जण तू बिघडत चाललेला आहेस. माझ्या सगळ्या काय बेदरकार डॅशिंग, तू गवत खायला लागला तू असं तुला वाटत. उद्याचा साखरपुडा तर होऊ दे. हा बोला रमेशराव, बोला. साहेब, तुमच्या सांगण्याप्रमाणे ऑफिसला आलोय मी. तुम्ही येताय ना? हा हो, येतोय. तोपर्यंत तिथले इतर सहकारी तुम्हाला कामाची माहिती देतील. नाही म्हणजे सगळे माझ्या बरोबर आहेत, पण तरीही. अहो, तरीही मी तुम्हाला सांगत होतो कामाची आसपास एवढी कशी घाई लावली होती तुम्ही. साखरपुडा होऊ दे आणि मग तुम्ही जॉईन झाला असतात. केबिन मध्ये बसायची घाई झाली आहे, खुर्ची गरम करायची. अरे काका, काय झालं? नाही काही नाही, मी तिथे जायला निघालो. सर, ऍक्च्युली ते गडबड झाली. म्हणजे काही दिवसांपूर्वी लोकांना कामावरून काढलं होत का? हो, कामावरतून काढलं. तुम्ही फोन ठेवा, मी तिकडे आल्यावरती सगळं बघतो. ठीक आहे, ओके, मी वाट बघतो. काय झालं, काय झालं तुझ्या फोन प्रमाणे? नोकरीवरून सगळ्यांना काढून टाक, ताबडतो वर्षभराचा पगार दे, सस्पेन्स अकाउंटला टाकून दे. पोलिसांकडून चौकशी झाली तर आपला काही संबंध नाही. माणसं ऐकून किती आहेत? किरकोळ आहेत. लगेच ताबडतोब काम कर. मिलमध्ये कोणत्याही क्षणी पोलीस येऊ शकतात. आय एम सॉरी, तुला जरा त्रास देतोय, पण हे शेवटचं काम आहे. पण हे व्हायला पाहिजे, ताबडतो मला तुला ह्याच्यातून वाचवायचं. ओके, त्यांचे नातेवाईक मिल वरती आलेत. येऊ दे, काय बिघडते तरी. नातेवाईक आले म्हणून काय झालं? वर्षभराचा पगार आपण मोजलेला आहे ना. मग शुभाचा मेहणा, तुझ्या शुभाचा मेहणा. आल्या आल्या कामाला सुरुवात केली काय त्यांनी? ते साल्याचं थोबाड बंद कर लवकर. तेच करतोय, त्यासाठीच जातोय. त्या रमेशचं तोंड बंद करून येतो. एवढा कडवट बोलू नको रे, दमानी. अरे माझ्या सोन्या.
माझ्या तुकड्या. अरे गडबडपणाने काय बोलतो. कमल मावशी बरोबर एक मुलगी बोलायची. अरे स्मिता तिचं नाव. कोण आहे ती? मंडलावरचा जो कोणी बाप आहे पंढरी गायकवाड. मोहिते आपण नाव घ्यायचं नाही. त्याचा हात फार वरपर्यंत पोहोचलेला आहे.